शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मीकासारिखामान्येसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा। दशक 15वा आत्मदशक समास 7वा अधोर्ध्वनि रूपन। निचल परब्रह्मामध्ये चंचल म्हणून उत्पन्न झालेली जी मूळ माया आहे ती मूळ माया विश्वरचना घडवून आणते आणि या विश्वामध्ये जे निरनिराळे बदल आढळतात त्यांचे मूळ ही फक्त मूळ मायाच आहे। मूळ मायेमध्ये 3 गुण आणि 5 भूते सूक्ष्म रूपाने वास करीत असतात आणि ते समजून देण्यासाठी समर्थांनी वेलीचं उदाहरण दिलेलं आहे की वेली जमिनीमध्ये खोल गेलेल्या असतात। वेलीवर दिसणाऱ्या पानांचे, फुलांचे आणि फळांचे मूळ या वेलींच्या मूळ मायेमध्ये असते, परंतु त्या जर मुळ्या आपण पाहिल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला वरीलपैकी कोणतीच गोष्ट आढळत नाही। वेलीची जसजशी वाढ होत जाते तसतसं ही गोष्ट आपल्याला प्रगटपणे दिसू लागतात। म्हणजे मूळ मायेचा जो प्रकार आहे तो अगदी तसाच आहे हे ओळखावे। पाने, फुले, फळे यांची मूळ अगदी सूक्ष्मपणे वेलीच्या मुळांमध्ये असते, त्याप्रमाणे हे 3 गुण आणि पंचभूते दोन्हीही अगदी सूक्ष्मपणे या मूळ मायेमध्ये असतात आणि याबद्दल अणुभवाने आपण खात्री करून घ्यावी। वेलींचे जर मूळ उपटून टाकले की मग ती पुन्हा उगवत नाही। मायेचे तसेच आहे, तिचे मूळ कायम आहे, तोपर्यंत जन्म मरणाचे जे चक्र आहे ते चक्र चालूच राहते। परंतु आत्मज्ञानाने जर आपण हे मूळ उपटून टाकले तर जन्म मृत्यू आटतात। सामान्य अज्ञानी जीव मरतो, जन्मास येतो आणि पुन्हा मरतो, म्हणजे अशा एरझाऱ्या ज्या आहेत त्या एरझाऱ्या कायम चालू राहतात। परंतु जो आत्मज्ञानी पुरुष असतो त्याला अशा एरझाऱ्या माराव्या लागत नाहीत। आत्मज्ञानी पुरुषाला जन्म मरण उरत नाही, पण हे म्हणत असताना त्याला आत्मज्ञान संपादन करण्यासाठी साधना ही करावीच लागते, यामध्ये काहीही शंका नाही। अंतरी वसणाऱ्या आत्मज्ञानाच्या प्रकाशामध्ये सर्व जीव आपापले कर्म करत असतात, परंतु त्या ज्ञानाची जाणीव त्यांना नसते आणि ते ज्ञान प्रगटपणे दिसत नाही। त्याला बिचारा अज्ञानी माणसांचा तरी काय दोष? प्राण्यांमध्ये सूक्ष्मात शिरण्याची शक्तीच नाही, माणसामध्ये ती आहे, परंतु त्याला सूक्ष्माचे विस्मरण स्वाभाविकपणे घडते आणि म्हणून माणसामध्ये स्मरण व विस्मरण याचे मिश्रण आढळते। स्मरण अखंडपणे टिकविणे हाच परमार्थाचा अभ्यास होय। आपल्या मनामध्ये अनंत कल्पना असतात आणि त्या सगळ्या स्मरणामध्ये राहणे शक्यच नसते। आपल्या विचारावरून दुसऱ्याचा विचार काय आहे तो जाणावा, आपल्या अंतरंगावरून दुसऱ्याचे अंतरंग कसे आहे हे ओळखावे। दुसऱ्याच्या अंतकरणाची तदाकार होऊन त्याचे अंतकरण जाणून घ्यावे। मी आत्मस्वरूप आहे हे स्मरण होय, तर मी देह आहे हे विस्मरण होय। आणि मग या समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात, पुढे सिके मागे विसरे, पुढे उजेडे मागे अंधारे, पुढे स्मरे मागे विसरे सकळ काही। तुर्या जाणावी स्मरण, सुषुप्ती जाणावी विस्मरण, उभयता शरीरी जाण वर्तती आता। म्हणजे पुढचे शिकतो आणि मागचे विसरतो, पुढे उजेड मागे अंधार। म्हणजे माणसामध्ये स्मरण आणि विस्मरण यांचे मिश्रण असल्यामुळे त्याची ही अवस्था अशी असते। तुर्या ही ज्ञानमय अवस्था स्मरणरूप जाणावी, तर सुषुप्ती ही अज्ञानमय जी अवस्था आहे ती विस्मरण रूप जाणावी। माणसाच्या शरीरामध्ये या दोन्ही अवस्था राहतात। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अधोरध्वनी रूपन नाम समास 7वा समाप्तम। जय जय रघुवीर समर्थ।